मला वाटतं पंकजाताई अजिबात नाराज नाही आहेत, त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांच्यासाठी विधान परिषद म्हणजे काय जीवनमरणाचा प्रश्न किंवा मोठी गोष्ट नाही आहे. आता हल्ला करणारे कोण आहेत मला माहीत नाही, उत्साहाच्या भरात कुणी काय केलं हेही मला माहीत नाही, परंतु पंकजाताई नाराज असायचं काही कारण नाही. त्या देशाच्या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, एका राज्याच्या प्रभारी आहेत आणि त्यांना भविष्य आमच्या पक्षामध्ये उत्तुंग आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व पण महाराष्ट्राला लोकाभिमुख आहे. आणि त्याच्यामुळे काही आमचे विरोधक असेल त्यांना वाटत असेल नाराजीत काही त्या ठिकाणी तेल वगैरे टाकलं तर काही आग भडका उडेल, परंतु तसं काय होणार नाही. आत्ता एक बातमी आलेली आहे संजय राठोड प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही, त्यामुळे चौकशी बंद करण्यात येत असल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात आणण्याचा केविलवाना प्रयत्न आहे, कारण संजय राठोड आणि त्यांचे समर्थक म्हणतायत की नवाब मलिक हे तुरुंगात असून त्यांचं मंत्रिमंडळ मंत्रिपद शाबूत ठेवत आहे, तर माझ्यावर तर काही सिद्ध झालं नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. मला वाटतं मंत्रिमंडळात आणण्यासाठी अशा प्रकारची तयारी या ठिकाणी त्यांची सुरू असू शकते. पुणे पोलिसांचंच असं म्हणणं आहे तपास एवढी. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.